नमस्कार, मी विलास बडे। न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी बैलगाडा शर्यतींच्या संदर्भात सुरू असलेल्या राजकारणाची। राज्यात बैलगाडा शर्यतीला परवानगी नसताना सुद्धा सांगलीत बैलगाडा शर्यत पार पडली। अगदी पोलिसांना गुंगारा देऊन आयोजकांनी बैलगाडा शर्यत पार पाडली। मात्र आता वेगळाच प्रश्न निर्माण झालाय। सांगलीत धुरळा तर उडाला, आता कारवाई कधी हा प्रश्न निर्माण झालाय। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं खुल्याम उल्लंघन करण्यात आलं, त्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत चर्चा असताना गर्दी जमवणं योग्य आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। मुख्यमंत्र्यांनी गर्दी न करण्याचं आवाहन केलं असताना सुद्धा बैलगाडा मालकांनी आवाहन धुडकावलं। एकूणच या आयोजकांवर कारवाई होणार की नाही याबद्दल चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यत भरवली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं। त्यानंतर त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी। महत्त्वाचं म्हणजे कायदेशीर लढाई हा ह्याचा शेवटचा टप्पा आहे, त्याच्याबाबत तुम्ही नेमकं काय करणार? बाजूने लढायची आम्ही तयारी करतोय। कायदेशीर यामध्ये जी तज्ज्ञ मंडळी आहेत, जे पूर्वीपासून काम करतायत, त्यांचा पक्ष कुठला आहे, त्यांचा गट कुठला आहे, याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही। जो बैलगाडा चालू होण्यासाठी जो नेता असतील, कार्यकर्ते असतील, जे जे लढतायत, त्यांच्याकडून आम्ही मार्गदर्शन घेऊन यामध्ये आम्ही काम करणार आहे। आणि रस्त्यावरची लढाई आम्ही ताकदीनं लढणार आहोत। आमचे जे सहकारी मित्र आहेत, माननीय महेशदादा लांडगे या इथं आज उपस्थित आहेत, जयभाऊ गोरे आहेत, माननीय सदाभाऊ खोत आहेत, आम्ही सगळेजण ताकदीनं या विषयामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूनं उतरणार आहोत। त्याची दिशा आम्ही पुढच्या 8 दिवसामध्ये सगळ्या बैलगाडा मालकांशी बोलून आम्ही ठरवून त्याचं एक आंदोलन आम्ही जाहीर करणार आहे। सरकारने सुद्धा एक धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे, तुम्हाला काय वाटतं धोरण म्हणून या सगळ्या प्रकारामध्ये सरकारनं काय भूमिका सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडली पाहिजे, ती कुठल्या कायदेशीर आधारावर मांडली पाहिजे? जलीकट्टूचं उदाहरण सतत दिलं जातं तमिळनाडूच्या, तसं महाराष्ट्र सरकारनं काय करायला? हे बघा, महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये तारखा लावून घेतल्या पाहिजेत। या बाबतीमध्ये ज्या तज्ज्ञ समित्या नेमल्या होत्या, त्यांचा जो अहवाल आला होता, त्या अहवाल माननीय सुप्रीम कोर्टाच्या समोर सादर केला पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाला हे निदर्शनास आणून दिलं पाहिजे की महाराष्ट्रामधला हा बैलगाडीचा विषय आहे, तो गोवंश जतन करणं हा तर आहेच, संस्कृती जपणं हा आहे, परंपरा जपणं आहे, परंतु बैलगाडा या ग्रामीण भागाशी आर्थिक नाळ जोडलेली आहे की ज्याच्यावरती अनेक कुटुंब अवलंबून आहेत। स्वतः शेतकरी आहे, इथं बैलगाडी शर्यत झाल्यानंतर तिथले जे छोटे छोटे दुकानदार आहेत, आईस्क्रीमवाला असेल, वडापाववाला असेल, भजीवाला असेल, चहावाला असेल, बैलाचं साहित्य विकणारे असतील, कासरं व्यसन असेल, गळ्यातले कंडे असतील, हे जे सगळे व्यवसाय छोटे छोटे अवलंबून आहेत, किंवा एका बैलगाडीच्या मागं 20-25 बेरोजगार मुलं काम करतात, ह्या सगळ्यांना रोजगार मिळू शकतो। म्हणून गंभीरतेनं या विषयाकडे बघावं आणि राज्य सरकारनं त्यांचा अधिकार आहे, या अधिकारामध्ये सुप्रीम कोर्टाकडं सगळं व्यवस्थितपणे सादर करावं। त्यातून जर काही मार्ग निघत नसेल तर राज्य सरकारला कायदा करण्याचा अधिकार आहे, त्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर नवीन कायदा त्यांनी पारित करावा। तांत्रिक मुद्दे सुद्धा आहेत, पेटासारख्या संघटना ज्या आहेत, जेव्हा सुप्रीम कोर्टाने एकदा परवानगी दिलेली होती त्यानंतर या संघटनांनी पुरावे गोळा केले, कशा पद्धतीनं शर्यतींमध्ये बैलांना इजा पोहोचवली जाते किंवा त्याचं इजा पोहोचवते, त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे, त्याला कुठल्याही बैलगाडा मालकाचं समर्थन नाही। पण पेटावाल्यांना माझा सवाल इतका आहे की तुम्हाला प्राणीमित्र तुम्ही आहात, जर जेव्हा बैलगाडी शर्यत चालू होती तेव्हा 89 लाख बैल होती आणि आता ती 39 लाख बैल शिल्लक आहेत, म्हणजे 50 लाख बैल कत्तलखान्याकडे गेली, म्हणजे बैल पळला तर ते तुम्हाला चालत नाही आणि कत्तलखान्याकडे गेला तर चालतो, याच्यावरती सुद्धा त्यांनी गांभीर्यानं विचार करायला पाहिजे। दरम्यान या संदर्भात सदाभाऊ खोत यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी। सांगली पोलिसांनी जंगजंग पछाडल्यानंतर आज अखेर पुन्हा झरेच्या माळावरती बैलगाडा शर्यती ज्या आहेत त्या झाल्या। सदाभाऊ खोत आपल्या सोबत आहेत, कालपासून सदाभाऊ खोत हे गोपीचंद पडळकर यांच्याबरोबर ठाण मांडून आहेत। तुम्ही शेवटी शर्यती केल्याच, राज्य सरकारकडून तुम्हाला सूचना होत्या, तरीसुद्धा तुम्ही कायद्याचं उल्लंघन करत शर्यती केल्या, इतका मोठा बंदोबस्त सांगली पोलिसांनी लावलेला होता, तरीसुद्धा या शर्यती तुम्ही केल्या। महाराष्ट्रातल्या मातीतला शेतकऱ्याचा पोरगा मावळा हा लढाऊ आहे
आणि तो गनिमी काव्यानं जे आपल्याला अधिकार पाहिजे जो हक्क पाहिजे त्याच्यासाठी जीवाचं रान करतो हे आजच्या शर्यती पार झाल्यानंतर स्पष्ट झालेलं आहे. पोलिसांनी अनेक ठिकाणी गाड्या अडवल्या पण तरणीबांड शेतकऱ्याची पोरं 10-15 किलोमीटर पायी चालत आले, डोंगर दऱ्यात आपल्या गाड्या फेकून दिल्या आणि या सरकारची जी काय दादागिरी चाललेली होती ही दादागिरी खऱ्या अर्थानं आज पायदळी तुडवलेलं आहे. या सरकारच्या छतडावरती माझा महाराष्ट्रातला बैलगाडी धारक आज आनंदाने उभा राहिलेला आज आम्ही या ठिकाणी पाहत आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये तो सर्वोच्च न्यायालयानं घातलेली बंदी आहे, त्याच्यामध्ये राज्य सरकार हे नंतर येतं. सर्वोच्च न्यायालयाची बंदी ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन कायदेशीर लढा लढून मगच उठवता येऊ शकते. ही केवळ शेतकऱ्यांची दिशाभूल नाही आहे का? तुम्ही जे आज मैदान घेतलं या मैदानानंतर शेतकऱ्यांच्या आशा जरूर पल्लवित होतील, मात्र जो कायदेशीर लढा लढायला हवा त्याचं काय काय आहे की ज्यानं झोपचं सोंग घेतलंय त्याला जागा करता येत नाही. 2 वर्षामध्ये एकही सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये होऊ शकली नाही. खंडपीठाकडं 5 न्यायाधीशाकडे हे प्रकरण वर्ग केलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही आपली बाजू मांडण्यासाठी काही प्रयत्न केला नाही. अरे विधानसभेचा अध्यक्ष हा गुप्त मतदान करायचा का उघड मतदान करायचा याच्यासाठी तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जाता, तिथं 8 दिवसामध्ये निर्णय करून घेता आणि तुम्ही 11 वर्ष झालं या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तुम्ही छळलेला आहे. कारण आज गाय असेल किंवा त्याच्याकडे खिलार खोंड असेल, अरे त्याला सांभाळणं लाखो रुपये खर्च येत असतो. बरं, आम्ही ही जर नाही सांभाळली तर ही जी पैदास आहे देशी गायची आणि खिलारी खोंडाची ही नष्ट होईल याची तुम्हाला अजिबात चिंता नाही. आणि एका बाजूला पोलिसांचा बंदोबस्त लावून तुम्ही आंदोलन चिरडून काढता, शेतकऱ्यांच्या भावनेचा चक्काचूर करता आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची तरणीबांड पोरं आज गनिमी काव्यानं या ठिकाणी बैलगाड्याच्या शर्यती यशस्वी करून दाखवल्या. भविष्य काळामध्ये हे सरकार न्यायालयामध्ये नाही लढलं तर आम्ही रस्त्यावरची एवढी तीव्र लढाई करू की एक सरकारला तर घरला जावं लागेल, नाहीतर आम्हाला तर न्याय द्यावा लागेल. ठीक आहे, सदाभाऊ खोत यांची भूमिका मांडली. पोलिसांवर जबाबदारी होती सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं संरक्षण करणं, मात्र बैलगाडा शर्यती ज्या आहेत त्या इतक्या मोठ्या प्रमाणावर पोलीस कुमक लावूनही या शर्यती ज्या आहेत त्या झाल्याच आहेत. आणि आता काही जरी झालं तरी या शर्यती होतील, होत राहतील. जर नाही झाल्या तर आंदोलन जे ते उभं करू, त्यासाठी सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती भूमिका मांडणं गरजेचं आहे. त्यामुळे तातडीनं सरकारनं या सगळ्या संदर्भामध्ये काहीतरी निर्णय घ्यावा अशी मागणी जी आहे ती सदाभाऊ खोत यांनी केली. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, जरे, सांगली. दरम्यान बैलगाडा शर्यतींच्या मुद्द्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात. काय जो काही कायदा आहे, जो काही नियम आहेत त्याच्या पद्धतीनं पुढची कारवाई होईल. शर्यती संदर्भामध्ये ऑलरेडी पोलीस बंदोबस्त किंवा प्रशासनामार्फत संचारबंदी लागू करण्यात आली होती, त्यामुळे शर्यत मोठ्या प्रमाणात जी शर्यत आयोजित करण्यात आली होती ती झालेली नाही. परंतु काही रिपोर्ट्स झालेले आहेत की प्रतिकात्मक स्वरूपामध्ये काही तिथे शर्यत झालेली आहे, 3-4 बैलगाड्या पळवल्या गेल्या. या संदर्भामध्ये पोलीस अधीक्षकांशी माझं बोलणं झालेलं आहे, याची संपूर्ण सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई पोलीस प्रशासनामार्फत केली जाते. तर बी प्लॅन काय होता? सरकारनं एका बाजूला ही बैलगाडा शर्यत होऊ नये याच्यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावला, पण दुसऱ्या बाजूला चकमा देत आज ही शर्यत पार पडली. कशी पार पडली? तर झरेगावच्या माळावर रात्री मैदान तयार करण्यात आलं. 2 बैल अवताच्या मदतीनं मैदान तयार करण्यात आलं. सहभागी होणाऱ्या 5 शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. शेतकरी रात्रीच मैदानाच्या आसपास लपले. मैदानावर हजारोंच्या संख्येनं लोक उपस्थित होते. भल्या पहाटे पडळकर बाहेर पडले. 4-5 किलोमीटर चालल्यानंतर जमाव धावला आणि माळाच्या दिशेनं जमावाची धाव होती. जमाव मैदानावर पोहोचताच घोषणाबाजी करण्यात आली. पहाटे बैलगाडा शर्यतीला सुरुवात झाली. याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आसिफ मुर्सल आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. आसिफ, सरकारनं प्रशासनानं ही बैलगाडा शर्यत रोखण्याचा प्रयत्न केला खरा, पण आंदोलकांच्या पुढे मात्र किंवा त्यांच्या रणनीतीच्या पुढे प्रशासनाचं काही चाललं नाही असं म्हणायचं. आता प्रशासन काय करणार आहे?
विलास एकूणच बघितलं तर की गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडी बैलगाडा शर्यतीसाठी पुढाकार घेतला होता आणि काही करून 20 ऑगस्टला मी पुढा बैलगाडा शर्यत घेणार आणि प्रशासन त्यावर ठाम होतोय की बैलगाडा शर्यत होऊन देणार नाही. परंतु गोपीचंद पडळकर आणि शेतकरी यांचे कार्यकर्ते आज सकाळी पहाटेला बैलगाडा शर्यतीने प्रातिनिधिक स्वरूपात 7 ते 8 बैलगाड्यांचं पळवून ते बैलगाडा शर्यती घेतलेले आहेत. त्यामुळे प्रशासनानं आज ठरवलेलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सूचना केलेल्या आहेत की जे काय पोलीस प्रशासनानं जे काय कोरोनाचे नियम होते, संचारबंदी होती, नाकाबंदी होती, याचे नियम कुठेतरी तोडलेले आहेत. या पद्धतीनं योग्य ती चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशा सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे पोलीस प्रशासनानं आता जागा धरून काम करताय आणि याबद्दल थोड्याच वेळात की गुन्हा दाखल होणार की काय होणार पण संध्याकाळपर्यंत कळेल की याबद्दल प्रकरणी कोणाकोणा. जर संचारबंदी या संपूर्ण भागात होती तर आता दृश्य आपण दाखवतोय स्क्रीनवरती, हजारोंच्या संख्येनं जमलेला हा जो मॉब आहे तो कसा आला जर पोलिसांची इतकी मोठी नाकाबंदी होती तरी सुद्धा? विलास हा प्रदेश आहे तो डोंगराळी प्रदेश आहे आणि झरे हे मोक्षेवाडी म्हणून गाव आहे, त्या तिन्ही बाजूने डोंगर आहेत. तर काही शेतकरी जे काही बैलगाडी प्रेमी होते, शेतकरी असतील, काही कार्यकर्ते गोपीचंद पडळकर यांना मानणारे कार्यकर्ते हे अगोदरपासूनच त्या ठिकाणी 15 ते 20 किलोमीटर गाड्या लावून चालत आले होते आणि डोंगरावरून चालत येऊन या ठिकाणी ते सामील झाले होते. आणि एकूणच होती बैलगाडी प्रेमी जे काही कार्यकर्ते त्यांचं होतं की आमच्या बैलांसाठी कुठेतरी बैलगाडी चालू करावी, पण जिल्हा प्रशासनाने ठाम होते की जे काही सुप्रीम कोर्टाचे निर्बंध आहेत, जमावबंदीचे आदेश आहे, याचं पालन करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं होतं. विलास धन्यवाद आसिफ तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा प्रशासनाचा विरोध असताना सुद्धा आज अखेर तिथल्या काही कार्यकर्त्यांनी ही शर्यत पार पाडली असं सांगण्यात आलेलं आहे. हजारोंच्या संख्येनं लोक तिथं जमले आणि ही बैलगाडा शर्यत त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात कहून आपण घेतली. या संपूर्ण माळरानावरती आपण बघतोय की मोठ्या संख्येनं बैलगाडा प्रेमी जमलेले होते आणि त्यांनी अखेर या ठिकाणी हे बैलगाडा शर्यत भरवली आणि मागणी केली राज्य सरकारकडे की आम्हाला बैलगाडा शर्यतींसाठी परवानगी द्यावी. बैलगाडा आयोजकांवर आता गुन्हे दाखल होणार नाही, तर 12 तास उलटले तरी गुन्हे दाखल होत नाही आहेत, त्यामुळे आता यांच्यावर गुन्हे कधी दाखल होतील हा सवाल विचारला जातो आहे. सुप्रीम कोर्टाची बंदी असतानासुद्धा हे अशा प्रकारचे शर्यती पार पाडल्या गेल्या. याबद्दल अधिक बोलण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आता आपल्यासोबत आहेत. देसाई सर, प्रशासनानं रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला, संचारबंदी लागू केली, नाकाबंदी केली, तरीसुद्धा लोकांचा आक्रोश किती मोठा होता हे सुद्धा दिसतंय. हजारोंच्या संख्येनं लोक बाहेर पडले बैलगाडा शर्यती सुरू कराव्यात या मागणीसाठी. या सगळ्याबद्दल खरं तर हे कायद्याचं उल्लंघन आहे, काय कारवाई केली जाणार आहे याच्या बाबतीत? माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जे आदेश आहेत त्या आदेशाचं पालन करण्याच्या अनुषंगानं त्या आदेशाचा भंग होणार नाही याच्यासाठी ज्या उपाययोजना करायला पाहिजे होत्या त्या उपाययोजना सांगली जिल्हा पोलीस दलानं आणि जिल्हा प्रशासनानं केलेल्या होत्या. परंतु तरी सुद्धा शेवटी लोकभावना आपण पाहिल्या की एवढ्या संपूर्ण बंदोबस्तामध्ये सुद्धा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये बैलगाडा शर्यती त्या ठिकाणी झाल्याचा आपल्याला व्हिडिओ क्लिप वगैरे पाहायला मिळत आहेत. तर याच्या बाबतीत जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडनं जी काही माहिती प्राप्त होईल किंवा ज्या काही बाबी ते तपासून अहवाल सादर करतील त्या अनुषंगानं वरिष्ठ म्हणजे आमच्या शासन स्तरावरती त्या बाबतीतला निश्चितपणानं पुढचा जो काही निर्णय घ्यायचा. बैलगाडा मालकांवर गुन्हे दाखल करणार आहात तुम्ही? नाही, आता एक आहे हे आपल्याला आधी तपासून घ्यावं लागेल कारण आपल्याला क्लिप दिसत आहेत पण त्याच्या बाबतीतला नियमभंग झालेला आहे का, न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन झालेलं आहे का, या सगळ्या गोष्टी जिल्हा प्रशासनाकडनं स्पष्ट झाल्या पाहिजे. अहवाल जिल्हाधिकाऱ्यांचा आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांचा आला पाहिजे. तसं जर अहवालामध्ये स्पष्टपणानं नमूद झालं तर त्याच्यावरती ते तपासून घ्यावं लागेल अगोदर. बर, शंभूराजी तुमच्याच वक्तव्यामध्ये एक गोष्ट जाणवली, तुम्हीच म्हणालात की लोकभावना.
आज लोकभावना काय आहे सरकार म्हणून तुम्हाला त्याची स्पष्ट जाणीव आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज जो शेतकरी आहे ग्रामीण भागातली नस तुम्हाला सुद्धा माहिती आहे, ही लोकभावना इतकी तीव्र असताना सुद्धा सरकार केवळ आम्ही कायद्याचं उल्लंघन होऊ देणार नाही एवढंच म्हणत राहणार आहे की या बैलगाडा मालक आहेत किंवा बैलगाडा प्रेमी आहेत यांच्यासाठी सुद्धा काही पावलं उचलणार आहे? निश्चित. बरं का, शेवटी सर्वसामान्य लोकांच्या भावना या सुद्धा आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. परंतु या बाबतीत दुसरी सुद्धा बाजू आहे की शासन हे शेवटी नियमानं चालतं आणि त्यातल्या त्यात सर्वोच्च न्यायालयानं जो आदेश दिलेला आहे त्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा सुद्धा आदर राखणं, त्याचं पालन करणं हे राज्यकर्ते म्हणून, शासन म्हणून, प्रशासन म्हणून. पण ही सुद्धा गोष्ट आहे ना की जलीकट्टूसाठी तिकडे परवानगी मिळण्यासाठी तिथले राजकीय नेते रस्त्यावर उतरलेले दिसले, आपल्या बैलगाड्यांसाठी आपले राज्यकर्ते काय करतायत हा त्यांचा सवाल आहे. ऐका ना, हो ऐका, मी सांगतोय ना, ऐकून तर घ्या. याच्या बाबतीत वेगवेगळ्या जिल्ह्यातून विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामधून सर्वच लोकांनी अशा पद्धतीचे निवेदन त्या त्या जिल्ह्यामधल्या प्रशासनाला आणि शासनाकडे दिलेली आहेत. नेमकं याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाकडे सुधारित शपथपत्र दाखल करता येईल का, किंवा जो काही याच्या पूर्वी आपण कायदा केला होता त्या कायद्यामध्ये ज्या ज्या बाबींना स्थगिती मिळालेली आहे किंवा तो कायदा ज्याला या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयानं मना केलेला आहे त्याच्या बाबतीत काय सुधारणा कराव्या लागतील, याच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि आमचे महसूल मंत्री माननीय थोरात साहेबांशी चर्चा करून निश्चितपणे यातनं मार्ग काढण्याच्या दृष्टीनं किंवा लोकांच्या ज्या भावना आहेत त्या अनुषंगानं जे काय पावलं उचलावी लागतील त्या बाबतीत आम्ही निश्चितपणे विचार करू. नक्कीच. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून तुम्ही एक मोठी बातमी दिलेली आहे की आता या आंदोलनाच्या नंतर राज्य सरकार या आंदोलनाची दखल घेत बैलगाडा प्रेमींच्या भावनेचा विचार करत कायद्यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीनं काही प्रयत्न होत आहेत का आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आता पुन्हा नव्यानं भूमिका मांडली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण न्यूज 18 लोकमतला तुम्ही अत्यंत महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. याचसोबत या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर वेगळी बातमी. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातल्या पडसाळी गावाजवळ असलेला खडकाळी धबधबा सध्या अनेकांचं आकर्षण बनला. ही बातमी आपल्याला बघायची आहे पण त्याच्या आधी एक महत्त्वाची बातमी येते. महाडमधल्या तळीय ग्रामस्थांचा महाडाच्या घरांना विरोध होतोय. मुंबईप्रमाणे नाही तर गावच्या घराप्रमाणे घरं हवी आहेत ग्रामस्थांची ही मागणी आहे. तर छोट्या घरांमध्ये शेतकऱ्याचं कुटुंब राहणार कसं असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. आमदार भरत गोगावले यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे. जर ग्रामीण भागामध्ये ही सगळी घरं तुम्ही पूरग्रस्तांची उभी करताय तर ती घरं उभी करत असताना ग्रामीण भागातल्या सारखीच ती करावी लागतील कारण ती शेतकऱ्यांची घरं आहेत. शेतकऱ्याचा बैल बारदाना असतो किंवा इतर सगळ्या गोष्टी असतात, शेतीची अवजारं असतात, त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीची घरं लागतात. त्यामुळे शहरातल्यासारखी फ्लॅट सिस्टीमची घरं ही या संपूर्ण दरडग्रस्तांसाठी त्यांचा पुनर्विकास करत असताना बांधली जाऊ नयेत अशा प्रकारची मागणी केली जाते. आमदार भरत गोगावले यांनी ही मागणी केली. खरं म्हटलं तर जे आत्ताच महाराजांच्या थ्रू घोषणा झालेली आहे की तळे गावातली 261 घरं देणार आणि ती साधारण 400 स्क्वेअर फिटाची असेल, परंतु इथल्या ग्रामस्थांची शेतकऱ्यांची घरं ही फार मोठी होती आणि खरं म्हणलं तर 261 घरांनी ते भागणार नाही कारण एक घर होतं, ते एक घरामध्ये तीन तीन भाऊ राहत होते, ते तीन तीन खोळ्या होत्या, परंतु त्याची एकच घरपट्टी होती. वडिलांच्या नावाने असेल, भावाच्या नावाने असेल ती घरपट्टी, पण त्या घरामध्ये तीन तीन भाऊ राहत होते तर त्याचं काय होणार? आमच्या गावच्या ह्याच्यामध्ये शेतकरी कुटुंबातले आम्ही आहोत. आमचं काय भात गवत असेल, नाचणी असेल, काही असेल ते आम्हाला घरामध्ये ठेवावं लागतं, साठवण करावी लागते, किंवा आणि एखाद्या जे आमची पडवीला किंवा परसवामध्ये एखादी लोकं गाय वापरतात, एखाद्या शेळ्या कोंबड्या त्यांचं पालनपोषण करतात की जेणेकरून आम्हाला त्या पद्धतीचं घर पाहिजे.
कृपा करून गव्हर्नमेंटला असेल म्हाडाला असेल सगळ्यांना आमची विनंती आहे, जर द्यायचं असेल तर आम्हाला आमच्या पद्धतीप्रमाणेच घर पाहिजे, अन्यथा आम्हाला असं छोटं घर नको आहे। यानंतर एक वेगळी बातमी आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातील पडसाळी गावाजवळ असलेल्या खडकाळी धबधब्याचं मनोहारी दृश्य सध्या अनेकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलंय। ड्रोन कॅमेऱ्यात ही दृश्य कैद झाली आहेत। पडसाळी गावापासून जंगलामध्ये काही अंतरावर हा धबधबा आहे, पण अजूनही हा धबधबा अपरिचित होता। ड्रोन ऑपरेटर तौफिक मिरशिकारी यांनी भटकंतीच्या दरम्यान फेसाळणारा हा धबधबा ड्रोन कॅमेऱ्यात टिपला आणि आज तो जगाच्या समोर आणला। याच सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।